नमस्कार, मी जगदीश। मॉर्निंग महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच बातमी मनसेच्या गोटातून। मनसेचा 18 वर्धापन दिन नाशकात पार पडतोय। राज ठाकरे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून फुंकण्याची शक्यता आहे। नाशिकमधून हा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय। मुंबई नाका परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात हा सोहळा पार पडतोय। राज्यभरातून मनसैनिक पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल झालेत। सकाळी 9 वाजल्यापासून या वर्धापन दिनाला सुरुवात होणार आहे। तर या वर्धापन दिनाच्या संदर्भातील तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी, पाहूयात। मनसेचा नाशिकमध्ये आज 18 वर्धापन दिन पार पडतोय आणि खरं तर याच कार्यक्रमासाठी गेल्या 2 दिवसांपासून राज ठाकरे हे नाशिकमध्ये आहेत। काल त्यांनी काळा मंदिरामध्ये जाऊन आरती करून दर्शन घेतलेलं आहे आणि आज मुख्य कार्यक्रम हे एकूणच पार पडणार आहे। मी नाशिकच्या मुंबई नाका परिसरात असलेल्या याच जे दादासाहेब गायकवाड सभागृहात आहे, याच खरं तर सभागृहामध्ये हे मनसेचा आज 18 वर्धापन दिन पार पडणार आहे। संपूर्ण तयारी झालेली आहे। याच कार्यक्रमासाठी मनसैनिक असतील, पदाधिकारी असतील, मनसेचे नेते असतील हे राज्यभरातून कालच नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाचा हा कार्यक्रम, जे निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या आधी हा मनसेचा एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पडतोय। त्यामुळे आगामी काळात मनसेची भूमिका काय असेल, मनसेची वाटचाल काय असेल, या सगळ्या संदर्भात राज ठाकरे आज बोलू शकतात अशा पद्धतीची एक माहिती आहे, अंदाज आहे। नेमकं राज ठाकरे आज काय भाषण करणार आहेत हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण संपूर्ण जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। संपूर्ण राज्यभरातून मनसैनिक आजच्या या कार्यक्रमासाठी खास कालच हे सगळेजण नाशिकमध्ये दाखल झालेला आहेत। गेल्या 2 दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा मनसेचा एक प्रयत्न होता। आज मुख्य हे कार्यक्रम पार पडणार आहे। अशा अनेक प्रश्नांचे उत्तर आज एकूणच राज ठाकरेंच्या भाषणातून मिळणार आहे। त्यामुळे आजच्या मुख्य जो भाषण आहे एकूणच राज ठाकरेंचं, त्या भाषणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागल्याचं बघायला मिळतंय। कॅमेरामॅन नित्यानंदसह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। तर दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या बाहेरून आमच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा तोही पाहूयात। मनसेचं 18 वर्धापन दिन आज नाशिकमध्ये पार पडतोय आणि खरं तर याच कार्यक्रमासाठी गेल्या 2 दिवसांपासून राज ठाकरे हे नाशिकमध्ये मुक्कामी आहेत। आज मुख्य कार्यक्रम हे पार पडणार आहे। सकाळी 9 वाजता या मुख्य कार्यक्रम सुरुवात होणार आहे। मी नाशिकच्या त्यात या दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या बाहेर आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जी फलकबाजी जी आहे ते इथे करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। कालच राज ठाकरे हे काळा मंदिरामध्ये गेले होते, तिथे जाऊन आरती करून दर्शन घेतल्यासुद्धा आपल्याला बघायला मिळालं होतं आणि आज मुख्य कार्यक्रम सकाळी 9 याच आतमध्ये असलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये पार पडणार आहे। आणि आजच्या या वर्धापन दिनासाठी संपूर्ण एकूणच राज्यभरातून मनसैनिक असतील, पदाधिकारी असतील, नेते असतील, कालच नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। या संपूर्ण वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये 3 लोकांचं भाषण होणार आहे आणि त्यानंतर राज ठाकरे बोलतील अशा पद्धतीचं नियोजन आहे। सकाळी 9 ते 11 यामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे। आगामी लोकसभा निवडणुका आहेत, त्या सगळ्या अनुषंगाने राज ठाकरे काय बोलणार आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण काही दिवसांपासून भाजपाशी जवळीक मनसेची झालेली आहे आणि त्या संदर्भात महायुतीची काही घोषणा होईल, महायुती सोबत लढायचं आहे का, एकला चलोची भूमिका राज ठाकरे घेणार आहेत हे आपल्याला सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीची फलकबाजी जी आहे आपण या संपूर्ण परिसरामध्ये बघतोय, आपली भूमिका आज मांडणार आहेत का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, किंवा राज ठाकरे काय भूमिका घेतात हे सगळं बघणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे आजच्या राज ठाकरेंच्या भाषणाकडे विशेष लक्ष लागल्याचं बघायला मिळतं।